पूरस्थितीचा जर विचार केला तर आपल्या नांदूरमधमेश्वरून 72,000 क्युसेक डिस्चार्ज आता सोडला कालपासून सोडला गेलेला आहे. पालखेड कॅनॉलमधले सगळे धरणं आता ओव्हरफ्लो झालेले आहे. तिथून 36,000 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे पालखेड डॅममधनं. त्यानंतर दारणा आणि गंगापूरमधून 10,000, दारणामधून 15,000 क्युसेक पाणी जात आहे. त्याची प्रिकॉशन म्हणून आम्ही आपले चांदुरी आणि सायखेडा इथल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी जी सगळी तयारी आम्ही केलेली आहे, आम्ही स्पॉट आयडेंटिफाय केलेला आहे, जेणेकरून ज्यावेळेस आम्हाला त्यांना शिफ्टिंगची गरज पडेल त्यावेळेस आम्ही तात्काळ शिफ्ट आमचं करता येऊ शकतं. आमचं पूर्ण नियोजन झालेलं आहे. सध्या तरी पाऊस आता आज जरा कमी झालेला आहे, त्यामुळे पुढच्या आपत्तीच्यासाठी आम्ही आता सध्या रेडी आहोत आणि पूरपरिस्थिती जर आली तरीही आम्ही सगळं प्रशासन सुसज्ज आहोत. नांदूर या ठिकाणी गोदावरी नदी पात्राला जो महापूर आलेला आहे या ठिकाणी आमची आपत्ती व्यवस्थापन समिती या ठिकाणी सज्ज आहेत आणि येणाऱ्या पूरपरिस्थितीमध्ये नक्कीच नागरिकांना स्थलांतर करण्यासाठी या ठिकाणी ज्या ठिकाणी स्थलांतर केलं जाईल त्या ठिकाणी नागरिकांना सुरक्षित जागेत स्थलांतर केले जातील. आणि या ठिकाणी आता पाणविली काढायचं काम चालू आहे, तरी पण सायखेडा पुलावरती नागरिक गर्दी करतात, तर या ठिकाणी नागरिकांनाही पण आपण सुरक्षित जागे आपण जाण्याचा मार्ग या ठिकाणी समोर सहकाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही करत आहोत.